नगर तालुक्यातील कामरगाव येथे बैलपोळा उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रगतशील शेतकरी आणि कामरगाव दत्त मंदिराचे मठाधिपती बापू माऊली ठोकळे यांनी 2,21,000 बैलजोडी खरेदी करून बैलपोळा साजरा केला. यावेळी DJ सनई चौघडा घोडेस्वार ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला भगिनी, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोलू हो. मी बापू माऊली, कामरगाव तालुका, जिल्हा अहमदनगर. सालाबाद प्रामाणे गेली 29 वर्षापासून बैलपोळा सण हा मी आयोजित करीत असतो. कारण का आमच्या वडिलांना बैलाच्या व्यापाराचा गेले 40 वर्ष लई काही नाद होता, म्हणून तो छंद मला लागला. आणि वस्तुस्थिती अशीच का नंदी म्हणजे हा एक शेतकऱ्याचं वाहन आहे. नंदीच्या जीवावरती आपण बाजरी पिकवतो, गहू पिकवतो, बाजरी पिकवतो, धान्य पिकवतो. अख्खा महाराष्ट्र या नंदीच्या जीवावरती जगतो. पण गेले काही या 10-5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे ट्रॅक्टर आवराजा निघल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्याचा कल ह्या बैलविषय संपत आला. आणि ट्रॅक्टर जे आता निघालेत नवीन याच्याकडे जास्त कल पाडला. पण एक तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असं लिहिलेलं आहे का नंदी बैल म्हणजे हे सोन्याचं शिंग काही दिवसांनी होऊन ती आजच झाले. फॉर्च्युनरच्या किंमतमध्ये आज बैल लाख अशी बैल 11-11 लाख 40-40 लाख कोटी-कोटीच्या घरात गेले. तर इथून पुढच्या कलियुगामध्ये करायचं तात्पर्य एकच का हे नंदी राजाची सेवा करणं म्हणजे आजकालच्या युगात सोपं राहिलेलं नाही. कारण का बैलपोळा हा सण शेतकऱ्याचा धर्म असल्यामुळं हा सालावादप्रमाणे साजरा होतो. आणि सांगायचा विषय एकच का या गावातल्या ग्रामस्थांची काही लोकांची इतकी काही साथ आहे मला. गावचे आमचे तुकाराम गुरुजी सरपंच असतील, बाकीचे काही कार्यकर्ते असतील, लहान थोर असतील, अक्षरशः इतकी काही साथ मिळते मला का प्रमाणाच्या बाहेर साथ मिळते. आणि हा कार्यक्रम दत्त महाराजाच्या कृपेने, आई कामाक्षा मातेच्या कृपा आशीर्वादाने, भक्तांच्या कृपा आशीर्वादाने हा मी सालाबाद प्रमाणे गेली 29 वर्षापासून हा कार्यक्रम मी राबवतो. DJ असेल, सणाचा तापा असेल, ढोलपथक असेल, नाचणारे काय असतील, अक्षरशः हा पोळा म्हणजे इतका आनंदाचा होतो का प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे अख्खं गाव पूर्ण पोळा पाहण्यासाठी येतं. आणि आता बैलजोडी कामरगावमध्ये म्हणजे 10-5 जोड्या राहिल्यात. आता सव्वाजवळ 60 ते 70 ट्रॅक्टर मिरवणुकीसाठी आपण ठेवलेले आहे. आणि ती मिरवणूक आता सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण हा पार पाडतो. आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या गावाच्या वैभवात भर टाकण्यासाठी बापू माऊली या कामरगावचं आराध्य दैवत आणि या कामरगावची शान असा असणारे दत्त देवस्थानचे मठाधिपती यांनी दरवर्षी 1,00,000 रुपये खर्च करून हा पोळ्याचा सण किंवा बळी राजाची पूजा या पद्धतीचा उपक्रम आपण गावामध्ये वैभवामध्ये भर टाकून गावाला आदर्श उपक्रम यशस्वी करण्याकरता या गावच्या विविध कार्यकारी सेवा या गावचे माजी मुख्याध्यापक विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सदस्य या गावचे सोसायटीचे राजेंद्र मंडळे या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सर्व सदस्य यामध्ये प्रामुख्याने 2 ज्येष्ठ माणसं एक महाराज दळवी आणि गोरख मामा साठे
यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तरुण मित्रमंडळींच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत म्हणजे स्तुत्य असा आहे. आणि या उपक्रमाला तमाम ग्रामस्थांच्या वतीने, विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीनं, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं, सर्व तरुण मित्रमंडळाच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, सोसायटीच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देतो. आणि बाप्पू माऊलीला उदंड आयुष्य राहून गावाच्या वैभवात अशाच पद्धतीने भर पाडण्यात यावी. गेल्या 10-5 खेड्यामध्ये, तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये जे लक्षवेधी पोळे ठरतात त्यामध्ये हा माऊलींचा सोहळा असतो. विशेष करून याच्यामध्ये डीजेचे साथ असते, त्याचबरोबर या ठिकाणी घोडे असतात आणि सर्व आकर्षक अशा पद्धतीने ही मिरवणूक निघते. आजच्या या बैलजोडीचं वैशिष्ट्य असं आहे की माऊलींची जोडी आणलेली आहे, अतिशय देखणी जोडी आहे आणि शेतकऱ्यांनासाठी, शेतकऱ्यांच्या उतराई होण्यासाठी या बैलपोळ्याच्या माध्यमातून हा सण साजरा होतो आहे. खऱ्या अर्थानं माऊलीचा आम्हाला गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे की दरवर्षी हे बैलपोळ्याचा सण स्वखर्चाने साजरा करतात. त्यांची काल याच्यामध्ये या ठिकाणी नवनाथ ग्रंथाचा समाप्ती झाली, त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण गावाला जेवण दिलं आणि विशेष करून वर्षभरातून 3-4 हे गाव जेवण ते देतात. एक मोठं त्यांचं उत्तरदायित्व आहे, मोठं त्यांचं जे एक गावासाठी काहीतरी आपण वेगळं करावं आणि लोकांना आनंद द्यावा ही भावना आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की माऊली या दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने समाजामध्ये जे दुःखी कष्टी लोक आहेत, अनाथ लोक आहेत, या लोकांची सेवा करण्याचं सुद्धा काम करतात. आणि म्हणून भक्ती आणि भक्तीतून निर्माण झालेली शक्ती आणि त्या शक्तीचा उपयोग समाजहितासाठी करण्याचं त्यांचं प्रामाणिकपणे काम असतं. त्यांच्या भावी कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा आणि सतीचे देतो. ठिकाणी आमचे ज्येष्ठ आदरणीय ओरख साठे कौशब दळवी, त्याचबरोबर कामरगावचे माजी उपसरपंच अनिल आंधळे, शामराव आंधळे, त्याचबरोबर सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील आंधळे, त्याचबरोबर या ठिकाणी या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ठिकाणी राजेंद्र पोटे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी अनिल आंधळे पाटील, त्याचबरोबर सर्व मान्यवर आजीमाजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष अनिल आंधळे, त्याचबरोबर आजीमाजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ मेजर, हे सर्वजण या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल बाप्पू माऊली यांच्यातर्फे या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो. मी संदीप उपडोळे, ग्रामपंचायत सदस्य. आज आमच्या गावामध्ये बाप्पू माऊली यांनी अतिशय गावची शोभा वाढेल असा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. त्यांनी दर सालाबादप्रमाणे दरवर्षी त्यांचा हा मोठा उत्साहात कार्यक्रम असतो. अख्ख्या गावामध्ये या ठिकाणी बैलाची मिरवणूक काढली जाते, खूप मोठा या ठिकाणी कार्यक्रम असतो. कामरगाव ग्रामपंचायतच्या त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.